शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली असून आतापर्यंत 15 ते 20 बांधकामे अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात आली आहेत. महानगरपालिका बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम होत असेल तर ते पाडण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली असून वार्डावार्डामध्ये अनधिकृत बांधकामाचा पाठीराखा करण्यात येत असल्याने प्रभागानुसार यादी तयार करण्याची सूचना वार्ड अधिकाऱ्यांना देण्यात आली. शहरामधील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाचे पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे, मात्र मदतीची गरज भासल्यास बंदोबस्त मिळावे यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितलं. ज्या ज्या ठिकाणी जो इलिगल बांधकाम आहे, जो प्रिंट लेवलवर आहे या जस्ट सुरू झालेले आहे, ते आम्ही सुरू केलेले आहे डेमोलिशनची कारवाई. सर, या कारवाईसाठी आपण पोलिसांची मदत घेतली आहे का? नाही, पोलिसचे अतिक्रमणासाठी आमची टीम आहेच. दुसरं आहे की आम्ही पोलीस डिपार्टमेंटला पत्र दिलेलं आहे आम्हाला एक्स्ट्रा फोर्स देण्याबाबत, तर ते आल्यानंतर आम्ही सुरू करू. अदरवाईज आमच्या डिपार्टमेंटमार्फत चालू आहे आणि जिथे जिथे आम्हाला गरज राहणार आहे, ज्या ठिकाणी विरोध होण्याचे चान्सेस आहे, त्या ठिकाणी आमच्या जो अतिक्रमण विभागच्याकडे जो पोलीस फोर्स आहे ते वापरणार आहे.